नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. विरजण जपून घाल, ते बिघडलं तर पुढचं दही ताक लोणी तूप सारं बिघडेल, आजी म्हणायची. विरजण हा पदार्थ अशा जपणुकीच्या कौतुक सोहळ्यापासून चांगल्या गोष्टीत विरजण घालून काय मिळवलंस असं नाक मुरडेपर्यंतच्या अनेक छटा आणि चवी एकाच वेळी सांभाळत असतो. वास्तविक गोड दह्याचे किंवा ताकाचे चार थेंब इतकाच त्याचा आवाका. पण जबाबदारी किती मोठी. गोड दुधाचं घट्ट मधुर दही करण्याची क्षमता एकीकडे आणि दुधाला आंबू स्वास आणि चोथा पाणी वेगळं करून त्याचं टेक्स्चर पुरतं बिघडवण्याची करामत दुसरीकडे. या दुसऱ्या करामतीमुळेच ना विरजण घालणं हा वाक्प्रचार आधी नकारात्मक अर्थ समोर आणत असावा. दूध किती कसदार आहे, कोमट आहे, गार आहे की उकळतं, विरजण गोड आहे की आंबट, चार थेंब घातलेत की चार चमचे, पुरेसा वेळ जाऊ दिला का, नाहीतर दही अधमुरं किंवा आंबट हे ठरलेलं. विरजण नीट ढवळून लावलं का, त्याला पुरेसं उबदार वातावरण मिळालं का, चार थेंब विरजणाच्या मागे किती गोष्टी ऐकलेल्या आहेत आई आजीच्या निगुतीच्या. इतक्या साऱ्या खटाटोपानंतर विरजण ठेवायची कपाटातली विशिष्ट जागा, फ्रीजमधला विशिष्ट खण, यात इंचभरही बदल केलेला आजीला आवडायचा नाही. चीनी मातीची ठराविक बरणी किंवा सट, त्यावर ठरलेली झाकणी अत्यंत शिस्तीत. दही घ्यायचा चमचा लोणच्याच्या बरणीत जाणार नाही आणि दुधाच्या पातेल्यात आमटी कधीच उकळणार नाही. आई आजीच्या काळात या शिस्तीच्या बडग्याचा राग यायचा, पण आता त्यांच्या मॅनेजमेंटचं कौतुक वाटतंय. आणि आपसूक फ्रीजच्या सर्वात वरच्या खणात उजव्या कोपऱ्यात दही अगदी निगुतीनं ठेवलं जातं. पूर्वी कोकणात जाताना माझ्या सासूबाई सकाळी विरजण भात करत असत. मुंबईहून सकाळी 6:00 सुमारास निघालं की दुपारच्या जेवणापर्यंत चिपळून आलेलं असायचं. तिथं एखाद्या झाडाखाली थांबून तो विरजण भात खायचा असा आमचा बेत असायचा. त्यासाठी पहाटेच भाताचा कुकर लावायचा, तो भात परातीत घालून कोमट होऊ द्यायचा, त्यावर छान तूप जिरं मिरचीची फोडणी घालायची, मीठ घालून भात कालवायचा आणि वर दूध घालायचं आणि डब्यात घालून विरजण लावून टाकायचं. दुपारी 12:30-1:00 विरजण भात झालेला असायचा. आणि खरं सांगते, प्रवासातल्या रखरखीत दुपारी तो थंडगार दही भात खाताना कमाल आनंद झालेला असायचा. 5-7 तासात भातावर घातलेल्या दुधाला विरजण लागलेलं असायचं. गोड दह्याच्या अंतरंगात तो भात पहुडलेला असायचा. दुधाची गोड चव थोडी मागे सारून दह्यानं आपला हलका आंबटपणा त्याला बहाल केलेला असायचा. दुधानेही नाक न मुरडता त्याला स्वीकारलेलं असायचं आणि एकूण त्या पदार्थाला स्वतःची वेगळीच मधुर चव आलेली असायची. ही सारी कमाल विरजणाच्या चार थेंबांची, दुधानं दह्याचा आंबटपणा स्वीकारण्याची आणि दह्यानं दुधाचा गोडवा चाखण्याची, एकमेकांना गुणदोषासह स्वीकारून नवसर्जन करण्याची. म्हणून आजी सांगायची, विरजण जपून घाल, ते बिघडलं तर पुढचं दही ताक लोणी तूप सार बिघडेल. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य सानेगुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं
याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.